नाशिक मध्ये लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली आहे. डीआरडीओचे 500 मीटर क्षेत्र नो फ्लाइंग झोन म्हणून घोषित करण्यात आलंय. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या परिसरात अज्ञात ड्रोन उडाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक नागरिकाने हा ड्रोन पाहिला. डीआरडीओ मधील एका हवालदाराने शनिवारी दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लष्करी हद्दीत ड्रोनने घिरट्या घेतल्याची 1 महिन्यातील नाशिक मधील ही दुसरी घटना आहे. 25 ऑगस्टला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आर्टिलरी सेंटर परिसरात ड्रोन उडाला होता. यातील आरोपींचा शोध लागलेलाच नसताना आता ही दुसरी घटना समोर आली आहे.